मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. स्वच्छ शहर अभियाना अंतर्गत काटोल मधील अतिक्रमणाचा सफाया. पेठ मुक्तापूर येथील उच्च प्राथमिक शाळेचा आदर्श अनोखा उपक्रम. रामटेक पारशिवणी कन्हांच्या पाणी पुरवठा उपाययोजना तातडीने करा. रामटेक येथील बेरोजगार मेळाव्यातून 769 युवकांना मिळणार रोजगार. आता बातम्या सविस्तररित्या. काटोल येथे सध्या सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येत आहे. काटोल शहरातील बाजार ओढवर रस्ते अतिक्रमणाच्या विडख्यात सापडलेले होते. मंगळवार व शुक्रवारला आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागत होती. रस्त्याने धड चालता येत नव्हते. भाजीपाला दुकाने अगदी रस्त्यावर लावण्यात येत असल्याने जायला जागा मिळत नव्हती. बस स्थानकापासून आंबेडकर चौकांपर्यंत विविध अतिक्रमणे होती. काटोलचे नियमित मुख्य अधिकारी अशोक गराटे हे वैद्यकीय रजेवर गेल्याने त्यांच्या प्रभार नरखेड येथील मुख्य अधिकारी माधुरी मडावी यांच्याकडे देण्यात आला. नरखेड शहरातील अतिक्रमण हटवून संपूर्ण शहर स्वच्छ केले, तसेच तेथील नागरिकांना शिस्त लावली. त्याचा नवलौकी काटोलमध्ये पूर्वीच पोहोचला असल्याने काटोल शहरातील दुकानदार व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी आदर्श शाळा कशी असावी असा प्रश्न पडल्यास नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पेठ मुक्तापूर येथील जिल्हा परिषद शाळा हे उत्तम उदाहरण आहे. या शाळेत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यतिरिक्त वेळेतही शिक्षणाचे धडे दिले जातात. अल्प कालावधीतच शिक्षण व ग्रामसंस्थांच्या सामूहिक प्रयत्नांनी या शाळेचा काया पलट झाला. त्यातून इंग्रजी माध्यमाच्या संस्कृतीकडे वळणारी पावले पेठ मुक्तापूर उच्च माध्यमिक जिल्हा परिषद शाळेकडे वळू लागली आणि या वर्षी शाळेवर वाढीव पटसंख्ये फलक झडकला. रामटेक येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून रामटेक पारशिवणी व कन्हान तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची तातडीने अंमलबजावणी करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित यंत्रणांना दिले. घनश्यामराव किंमतकर सभागृहात दिनांक 29 डिसेंबर 2018 आयोजित रामटेक महसूल उपविभागीय पाणी टंचाई सदृश्य आराखडा आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार कृपाल तुमाने, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी इत्यादी उपस्थितीत होते. रामटेक येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय नागपूर व शासकीय औद्योगिक संस्था रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रामटेक येथील युवक युवती पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 769 तरुणांना रोजगार मिळणार असून या रोजगार मेळाव्यात 20 विविध कंपनींनी सहभाग घेतला होता. तसेच 2817 युवक युवतींनी रोजगार मेळाव्यात नोंदणी केली होती. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.